नालासोपाऱ्यातून एक महत्वाची बातमी आहे. नालासोपाऱ्यात रेल्वे खाली येऊन 3 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर यापैकी 1 जण या अपघातात गंभीर जखमी झाल्याचं कळतंय. तर ही आत्महत्या असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येतोय. तर आत्महत्या की अपघात याचा सध्या पोलीस तपास करतायत. नालासोपाऱ्यातली ही घटना आपण पाहतोय. रेल्वे खाली येऊन 3 जणांचा मृत्यू झालाय आणि ज्यामध्ये 1 जण गंभीर जखमी असल्याचंही कळतंय. तर नेमकं काय घडलं होतं याचा सध्या पोलीस तपास करत आहेत. ही आत्महत्या आहे की हा अपघात आहे याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. तर 3 जणांचा या अपघातात मृत्यू झालेला आहे आणि 1 जण या घटनेत गंभीर जखमी असल्याचं देखील कळतंय. तर जी व्यक्ती जखमी आहे तिची प्रकृती ठीक झाली तर निश्चितच त्यांच्याकडून या अपघातासंदर्भातली माहिती मिळू शकते. सध्या त्या व्यक्तीवरती रुग्णालयात उपचार सुरू असल्याची देखील माहिती मिळते आणि याच संपूर्ण घटनेविषयी पोलीस जे आहेत ते अधिक तपास करत आहेत. नेमकी ही आत्महत्या होती की हा अपघात होता या संदर्भात आता पोलिसांकडून तपास सुरू असून विजय देसाई यांचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. विजय, स्वतः ही हृदय पिवटून टाकणारी घटना आहे. एकाच घरातील 3 जणांचा हा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तसंच एक 10 वर्षाची त्यांची जी मुलगी आहे ती जखमी झालेली आहे. त्याच्यावरती नालासोपाऱ्याच्या अलायन्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज पहाटे सकाळी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे जे पोपट जंग म्हणून कुटुंबीय इथे साईनाथ नगर मध्ये राहत होतं त्याची त्यांची पत्नी आहे नंदा जंगम आणि त्यांचा मुलगा सोमनाथ जंगम आणि त्याची विवाहित मुलगी जी आहे प्रेमिला जंगम खडतरे ती आणि ही आणि तिची मुलगी समीक्षा ही सगळेजण जे पोपट जंगम आहे त्याला सांगितलं की आम्ही फिरायला जातोय तुम्ही येत आहे का असं सांगितलं. परंतु त्यांनी नकार दिला तुम्ही जाऊन या मी नंतर येईल असं सांगून त्या घरातून बाहेर निघाले होते सकाळी 5:30 सुमारास. मात्र नालासोपाऱ्यामध्ये वसई आणि नालासोपाऱ्याच्या मध्ये मध्यभागी ही हे लोक जी मालगाडी मुंबईच्या दिशेने जात होती त्या मालगाडीच्या धडकेमध्ये तिघे जण ठार झालेले आहेत आणि 10 वर्षाची जी मुलगी आहे ती जखमी झालेली आहे तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र पाटील वसई रोड लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगवले हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून आता या प्रकरणाचा अधिक तपास